नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी गायत्री आहे, आपला सहर्ष स्वागत करत आहे आपल्या टिक्कर मराठी या चॅनल वरती। विद्यार्थी मित्रांनो, आपण तलाठी भरती 2022 चं प्रिपरेशन करत आहोत आणि रोज तुम्हाला लाइव लेक्चर हे फ्री मध्ये मिळत असतात। तसे नवीन आपण आपली पेड बॅच पण ही चालू केलेली आहे। आता त्याचे काय बेनिफिट ते मी नंतर सांगते। बघा विद्यार्थी मित्रांनो, आकृत्यांची संख्या मोजा हा प्रश्न आपल्याला येत असतो, तर त्यामध्ये आपण बघितलं, दोन व्हिडिओ लेक्चर बघितले आहे, ज्यांनी बघितलं नसेल त्यांनी बघून घ्या। भाग एक मध्ये त्रिकोण मोजा आहे आणि भाग दोन मध्ये पण त्रिकोण मोजा यावर काही गणित आपण घेतलेली आहेत। आता आज जो आहे तर आज बघणार आहोत आपण भाग क्रमांक 3 आणि त्यामध्ये आहे चौकोन मोजा, अर्थात त्यालाच आपण आयत ही म्हणतो। बघूयात चौकोन मोजाचे तुम्हाला कशा पद्धतीचे गणित हे येतात विचारले जाऊ शकतात। आणि आज मी तुम्हाला एक सोपी ट्रिक दाखवणार आहे जे तुमचं कधीही गणित कधीही आकृती मोजा हे हा प्रश्न चुकणार नाही। बघा या ठिकाणी तुम्हाला अशा पद्धतीची आकृती दिली जाते, नंतर अशा पद्धतीची आकृती ही दिली जाते, तर त्यावेळेला असं सेपरेट सेपरेट मोजत बसला तर एखादा अंक तुमचा कमी जास्त होतो आणि आपलं उत्तर हे चुकू शकतं। म्हणून सरळ काय करायचं आहे, नंबर पद्धत म्हणून नंबर देऊन घ्यायचे 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7 या सर्वांची काय करायचे आहे, बेरीज। बेरीज केल्यावरती आपल्याला उत्तर मिळतं। आणि अजून दुसरी पद्धत जी आहे, शेवटचा 7 नंबर घ्यायचा म्हणजे 7 × 7 च्या पुढची संख्या घ्यायची 8/2। आता दोनांनी भाग द्यायचा, 2 × 2 = 8 म्हणजे 7 × 2 = 28। एकूण चौकोन किती आहे आपले, तर या ठिकाणी आहे 28। ठीक आहे। नंतर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी दुसरा आकृती दिसत आहे, या ठिकाणी पण काय करायचं आहे, तर नंबर देऊन घ्यायचे 1, 2, 3, 4 आणि 5। आता या सर्वांची बेरीज काय होते, 5 × 4 = 9, 10 × 11 = 13, 14 = 15। ते इकडे पण नंबर द्यायचा, या दोघांची बेरीज होते 3। आता अशा पद्धतीने ज्या वेळेला तुम्हाला चौकोन मोजा आयत मोजा म्हणून प्रश्न येतो, तर सर्वांची बेरीज करायची किंवा ही शॉर्टकट मेथड वापरायची। आणि ज्या वेळेला असे उभे कॉलम प्लस आडवे कॉलम येतात त्यावेळेला उभी बेरीज आणि आडव्या संख्यांची बेरीज करायची आणि ह्यांचे गुणाकार करायचा। आता इथे गुणाकार येणार 15 × 3 = 45, म्हणजे या ठिकाणी आपले एकूण आयत किती आहेत, तर 45 आहे। बघूया पुढचे प्रश्न, पुढची आकृती बघा, सेम पद्धतीची आकृती आहे, फक्त या ठिकाणी काय केलं आहे, कॉलम वाढवले आहे। म्हणून 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9 या सर्वांची बेरीज करणार बसणार आहोत का। आपण बेरीज करत गेलं तर आपला टाइम वाढतो, म्हणून शॉर्टकट मेथड 9 × 9 ची पुढची संख्या कोणती आहे, 10/2 2 × 2 = 10 म्हणजे 9 × 5 केलं तर किती होतात, 9 × 5 = 45। एकूण चौकोन एकूण आयत आहे 45। बघूया पुढचं गणित, पुढची आकृती बघा, या पद्धतीमध्ये इथे 1 आहे, इथे 2 आहेत आकृत्या। मोस्टली असे प्रश्न तुम्हाला एक्झामला भेटणार आहे, तर सरळ काय करायचं, अजिबात टेन्शन घ्यायचं नाही, नंबर देऊन घ्यायचे 1, 2, 3, 4, 5, 6, 7 इथे 1, 2। आता इथे 2 भाग होणार कारण उभ्या पण ठिकाणी येणार आणि आडव्या संख्यांमध्ये पण, मग इथे 3, 4, 5। तर याच ठिकाणी बेरीज करून घ्यायची आहे,
एक दोन तीन चार पांच सहा सात आठ नौ दहा पांच पंद्रह आली तुमची पंद्रह आणि इथे किती येणार आहे पंद्रह पंद्रह सहा एकवीस एकवीस आणि सात अठावीस तर अठावीस अधिक पंद्रह बेरीज किती होते आठ नौ दहा अकरा बारा तेरा अच्छाला दिला एक म्हणजे त्रेचाळीस आता हे त्रेचाळीस आलेले आहे पण या ठिकाणी एक संख्या म्हणजे एक चौकोन हा दोनदा मोजला गेला आहे म्हणून काय करायचं एक वजा करायचं उत्तर येतं बेचाळीस म्हणून या ठिकाणी आहेत बेचाळीस चौकोन अर्थात त्याला आपण म्हणतो आयत आता बघूया पुढची आकृती आता ही जी पुढची आकृती आहे त्यामध्ये पण कशी पद्धत आहे ती बघूया नंबर देऊन घेऊया एक दोन तीन चार पाच आणि सहा इकडे पण एक दोन तीन तीन दोन पाच आणि एक सहा इकडे तीन तीन सहा चार दहा पंधरा आणि सहा एकवीस मग एकवीस गुणिले सहा करायचं ज्या वेळेला अशी आडवी आणि उभे चौकोन दिलेले असतात त्यावेळेला संख्यांची बेरीज आणि गुणाकार करायचा तर सहा एक सहा साई दुने बारा म्हणजे इथे एकूण आयत एकूण चौकोन किती आहेत एकशे सव्वीस बघा विद्यार्थी मित्रांनो आपले रोज लाईव्ह लेक्चर असतात बुद्धिमत्ता संध्याकाळी पाच ते सहा असतो आणि त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो या लेक्चरच्या खाली तुम्हाला नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती तुम्ही हाय पाठवा आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे येणाऱ्या तलाठी भरतीसाठी स्पेशली बनवलेला आहे तसंच विद्यार्थी मित्रांनो आपण लाईव्ह लेक्चर पेड बॅच घेऊन येत आहोत आणि त्या बॅच मध्ये तुमचे वीकेंड डाउट क्लिअर सेशन असणार आहे ते तुम्हाला कुठेही ऑनलाईन लेक्चर मध्ये भेटत नाही म्हणजेच मी तुमचा व्हिडिओ ऑनलाईन राहणार आहे आणि तुम्ही मला दिसणार आहात जे तुमचे डाउट्स असणार आहे वीकेंड एक डाउट लेक्चर असतं नंतर जे तुमचे विषय आहेत त्यांचे सगळे लाईव्ह लेक्चर चॅप्टरनुसार घेतले जाणार आहे टॉपिकनुसार नंतर एमसीक्यूज भेटणार आहेत प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर भेटणार आहेत तसेच विद्यार्थी मित्रांनो त्यामध्ये तुम्हाला 20 प्लस प्रश्नपत्रिका या दिल्या जाणार आहेत यामध्ये तुम्हाला 20 प्लस प्रश्नपत्रिका या दिल्या जाणार आहेत त्यामध्ये तुमची किती रँक येते किती रँकवर तुम्हाला मार्क्स भेटणार आहे ते रँक पण तुम्हाला दिसणार आहे जेणेकरून तुमचा कोणता विषय कच्चा आहे पक्का आहे ते समजणार आहे तसंच विद्यार्थी मित्रांनो यावर बेनिफिट अजून काय आहे तर तीन महिने प्लस बॅच ही असणार आहे आणि ते व्हिडिओ लेक्चर तुम्ही एक वर्ष हे बघू शकतात बघा तुम्ही जर बाहेर कुठेही गेलात ऑनलाईन मध्ये कोणतीही ऑनलाईन संस्था जी आहे तुम्हाला तलाठी भरतीचे कमीत कमी 6 ते 7 हजार इतकी फी घेणार पण या ठिकाणी फक्त महाराष्ट्रामध्ये टिक्कर मराठी ही एकच चॅनल आहे जी तुम्हाला 50% मध्ये फक्त 3000 रुपये फी तलाठी भरतीसाठी ठेवलेली आहे आणि पहिल्या 100 विद्यार्थ्यांसाठी फी फक्त आहे 2500 म्हणून विद्यार्थी मित्रांनो लवकरात लवकर बॅच जॉईन करा बघा मुख्य करून गर्ल्स ज्या आहे त्यांना खूप इच्छा असते पण घरून परवानगी नसते अकॅडमी क्लास जॉईन करण्याची आणि इच्छा ही इच्छाच राहून जाते त्यासाठी तुम्ही सहभाग घ्या आणि घरी बसून लाईव्ह लेक्चर अटेंड करा तुम्हाला रोज दिवसाला 5 लेक्चर लाईव्ह भेटणार आहे पेड बॅच आणि फ्री लेक्चर पण आहे आणि मेन मुद्दा म्हणजे डाऊट क्लिअरिंग ही समोरासमोर व्हिडिओ कॉलिंग वरती होणार आहे ते कुठेही भेटत नाही आणि तुम्ही याचा रेकॉर्ड जर चेक केला गेलेल्या त्याला पोलीस भरतीमध्ये पण टिक्कर मराठी चॅनलचा खूप जास्त रेकॉर्ड असा चांगला आहे आणि येणाऱ्या तलाठी भरतीमध्येही येणार आहे बघूया भेटूया आपण परतच पुढच्या लेक्चर मध्ये तोपर्यंत धन्यवाद थँक्यू आणि सेशन तुम्हाला कसं वाटलं ते नक्की लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा
जेणेकरून जे पण नवीन नवीन नोटिफिकेशन असतील तुम्हाला भेटत जातील. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.